morning, students. SPP विषयामध्ये आपण प्रकरण 5 ला सुरुवात केली होती. प्रकरण 5 आहे कंपनीचे सभासद. कंपनीच्या सभासदांची असणारी प्रस्तावना या पूर्वीच्या लेक्चरला आपण अभ्यासलेली आहे. सभासद कशाला म्हणतात? सभासदांचा अर्थ काय आहे? या विषयाची देखील माहिती आपण या पूर्वीच्या लेक्चरला अभ्यासलेली आहे. त्याच्या सादर त्याच्यानंतर आपण सभासद विरुद्ध भागधारक सभासद विरुद्ध भागधारकामध्ये सभासद आहे पण भागधारक नाही यामध्ये 15 पॉइंटचा अभ्यास केलेला होता. घटनापत्रकासाठी सहाय्य देणाऱ्या व्यक्ती घटनापत्रकावरती ज्या ज्या व्यक्ती सहाय्य करतात अशी माहिती देखील आपण अभ्यासलेली होती. घटनापत्रकावर सहाय्य देणाऱ्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतात पण जोपर्यंत मृत सभासदाचे भाग त्याच्या कायदेशीर वंशज किंवा वारसदाराकडे संक्रमित केले जातात. ज्या वेळेला कंपनीचा सभासद हा काही कारणामुळे मृत्यू झालेला आहे व त्याचा जो कोणी वंशज असेल त्याचा जो कोणी वारसदार असेल अशा वारसदाराकडे त्याचे भाग हे संक्रमित केले जातात. संक्रमित केले जातात म्हणजे काय केले जातात? ते कायद्यानुसार ते भाग त्याच्या वारसदाराकडे दिले जातात. अशा वेळी मृत सभासद हा कंपनीचा भागधारक नसतो पण भाग संक्रमित होईपर्यंत तो कंपनीचा सभासद असतो. जो कोणी मृत सभासद आहे हा जो कोणी मृत झालेली जी व्यक्ती आहे मृत झालेला सभासद आहे हा अशा वेळेला कंपनीचा भागधारक नसतो पण भाग संक्रमित होईपर्यंत भाग त्याच्या वारसाकडे जाईपर्यंत तो कंपनीचा कोण असतो? सभासद असतो. यामध्ये बघा कंपनीचे सभासद प्रकरण 5 ला आपण सुरुवात केली होती. प्रकरण 5 मध्ये कंपनीच्या सभासदामध्ये सभासद आहे पण भागधारक नाही याबद्दलचे आपण 4 ते 5 पॉइंट साधारण 6 पॉइंट आहे त्याचे 4 पॉइंट या पूर्वीच्या लेक्चरला अभ्यासलेले होते. त्यातला पाचवा पॉइंट सभासदांचा मृत्यू झाला काय होतं? मृत सभासदाचे भाग त्याच्या कायदेशीर वंशाकडे किंवा त्याच्या कायदेशीर वारसदाराकडे हे दिले जातात संक्रमित केले जातात. अशा वेळेला मृत सभासद हा कंपनीचा भागधारक नसतो. जो कोणी मृत झालेला सभासद आहे हा कंपनीचा भागधारक नसतो पण साधारणपणे भाग संक्रमित होईपर्यंत तो कंपनीचा कोण असतो? सभासद असतो. जोपर्यंत कंपनी कायद्यानुसार त्याच्या वारसदाराकडे ते भाग संक्रमित केले जात नाही तोपर्यंत तो कंपनीचा कोण असतो? सभासद असतो. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट सांगता येतो सभासद दिवाळखोर झाल्यास. दिवाळखोर होणे म्हणजे काय म्हणजे एखादा सभासद वेळा झाला असेल त्याचं मानसिक संतुलन बिघडलेले असेल सभासद काही कारणास्तव काम करू शकत नसेल तर अशा वेळेला सभासद हा दिवाळखोर झाल्यास जेव्हा भागधारक दिवाळखोर होतो तेव्हा न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकृत व्यक्तीच्या नावाने भाग संक्रमित होता. ज्या वेळेला भागधारक हा काय होतो? दिवाळखोर. ज्या वेळेला त्या भागधारकाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं तो कामकाज करू शकत नाही अशा वेळेला साधारणपणे न्यायालयाने ज्या व्यक्तीची नेमणूक केलेली असेल अधिकृत व्यक्तीची जर नेमणूक केलेली असेल त्याच्या नावाने भाग हे काय केले जातात? संक्रमित केले जातात. त्याच्या नावाने भाग हे दिले जातात. अशा वेळेला दिवाळखोर व्यक्ती भागधारक नसूनही सभासदत्व सुरूच राहते. मग अशा वेळेला जे कोणी दिवाळखोर झालेली व्यक्ती आहे अशी व्यक्ती दिवाळखोर नसूनही तिचं असणारं जे काही सभासदत्व आहे असं सभासदत्व हे सुरूच असते. साधारणपणे सभासद आहे पण भागधारक नाही यामध्ये 6 पॉइंट सांगता येतात. 4 पॉइंट आपण अगोदरच्या लेक्चरला बघितलेले होते. त्यातला 5वा पॉइंट सभासदाचा मृत्यू झाला आणि 6वा पॉइंट सभासद हा दिवाळखोर झाल्यास. ज्या वेळेला सभासद हा दिवाळखोर होतो मानसिक संतुलन बिघडतो तो वेळा होतो ज्याला आपण दिवाळखोर असं म्हणतो त्याच्यासाठी न्यायालयाने जी कोणी व्यक्ती नियुक्त केलेली आहे अशी नियुक्त केलेली व्यक्ती अधिकृत व्यक्तीच्या नावाने काय करू शकते? संक्रमित करू शकते.
अशा वेळी दिवाळखोर व्यक्ती बंधनात नसून तिचे सभासद असणे सुरू झाले. जिकडे दिवाळखोर व्यक्ती आहे ती दिवाळखोर व्यक्ती कुठल्याही पद्धतीचा भागधारक नसून तिचं सभासद होते. ते काय होत? सुरूच असत. त्याच्यानंतर आपल्याला सांगते भागधारक आहे पण सभासद नाही. आताचं पॉइंट कुठलं शिकतो? सभासद आहे पण भागधारक नाही. आता आपल्याला दुसरा पॉइंट शिकायचा आहे. दुसरा पॉइंट कुठला शिकायचा आहे? दुसरा पॉइंट असा आहे भागधारक आहे पण सभासद नाही. भागधारक आहे पण सभासद नाही म्हणजे काय सांगते ते बघा. हस्तांतरित दोन विकायचे ती झाली हस्तांतरण. जी व्यक्ती ते पण खरेदी करणार आहे ती व्यक्ती झाली हस्तांतरित. ही जी काही हस्तांतरित आहे समान का भाग विकत घेणारी जी व्यक्ती आहे भागधारक दिवाळखोर झाल्यास न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकृत व्यक्ती भागधारकाचा मृत्यू झाला त्याच्या कायदेशीर वारसा अशा व्यक्ती भागधारक आहे पण त्या कंपनीच्या सभासद नाही. बघा ज्यावेळेला एखादा भागधारक दिवाळखोर एखाद्या भागधारकाचं मानसिक संतुलन बिघडलं एखाद्या भागधारकाचा मृत्यू झालेला आहे अशा ज्या काही व्यक्ती आहेत अशा व्यक्ती भागधारक आहेत पण ते आता कंपनीच्या सभासद राहिलेल्या नाही. ही माहिती आपल्याला भागधारक आहे पण सभासद नाही यामध्ये ती माहिती आपल्याला सांगता येते. पुन्हा एकदा बघा हस्तांतरित समहक्क भाग विकत घेणारे मी दोन व्यक्ती सांगितल्या. एक आहे हस्तांतरण दुसरी आहे हस्तांतरित. एक जण आपल्या व्यक्ती भाग विकत असतो तर दुसरा व्यक्ती आपल्याकडचे भाग खरेदी करत असतो ज्यांना हस्तांतरण आणि हस्तांतरित या नावाने ओळखलं जातं. बघणार जर दिवाळखोर झालेला असेल न्यायालयाने नियुक्त केलेला जो कोणी अधिकृत व्यक्ती आहे भागधारकाचा मृत्यू झाल्यावरती त्याच्या कायदेशीर वारसास अशा व्यक्ती भागधारक आहेत पण त्या कंपनीच्या काही सभासद नाही. त्या भागधारक आहे परंतु काही कारणास्तव ते कंपनीचं सभासद करू शकत नाही ही माहिती आपल्याला यामध्ये सांगते. त्यानंतर आपल्याला सांगते तर सभासदत्वासाठीची पात्रता. सभासदत्वासाठीची पात्रता सभासदत्वासाठी सभासदत्वाची काय आहे पात्रता? सभासदत्वाची पात्रता काय आहे तर बघा आपण कंपनीचे सभासद कोणाला होता येते आणि कोणाला होता येत नाही याविषयीची जर माहिती पाहिली त्याच्यामधून सभासदत्वाची पात्रता करत असताना विविध पद्धतीच्या व्यक्ती आहेत विविध पद्धतीच्या संस्था आहेत याची माहिती आपल्याला यामध्ये सांगितली जाते. आता सभासदत्वाचे निकष भागाची खरेदी करणे म्हणजे एखादा करारनामा करण्यासाठी सांगितले. ज्या व्यक्तीला भाग खरेदी करायचे आहे अशी व्यक्ती कंपनी सोबत एक प्रकारचा काय करत असते करार करत असते. करार करणे म्हणजे करारबद्ध होण्यासाठी सक्षम असणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा संस्था असतात त्या कंपनीच्या सभासद बनवू शकतात. बघा करार करण्यासाठी करारबद्ध होण्यासाठी सक्षम असणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा संस्था असतात त्या कंपनीच्या काय बनवू शकतात त्या कंपनीच्या सभासद बनवू शकतात. म्हणूनच या गोष्टीला करारनामा कायद्यातल्या तरतुदींचा संदर्भ आहे. ज्या व्यक्ती कंपनी दुसऱ्या कंपनीबरोबर ज्या व्यक्ती एखाद्या कंपनीबरोबर जर करार बनवू शकत असतील तर अशाच व्यक्ती त्या कंपनीच्या काय करतात सभासद बनतात. कंपनी कायद्याच्या तरतुदी घटनापत्रक आणि नियमावलीच्या अधीन राहून कोणतीही सुई ज्युरीस व्यक्ती कंपनीचे सभासद बनवू शकते. सुई ज्युरीस बघा सुई ज्युरीस काय आहे सुई ज्युरीस काय सांगतात ते सुई ज्युरीस म्हणजे हा लॅटिन शब्द असून याचा अर्थ स्वतःच्या गोष्टी जबाबदारी हाताळण्यासाठी कायदेशीररित्या सक्षम असलेली व्यक्ती स्वतःच्या अशा गोष्टी कंपनीमधल्या स्वतःहून हाताळण्यासाठी कायदेशीर अशी सक्षम जी व्यक्ती असते तिला सुई ज्युरीस या नावाने ओळखलं जातं. आपल्याला दिलेलं आहे बघा कंपनी कायद्याच्या तरतुदी घटनापत्र आणि नियमावलीच्या अधीन राहून कोणतीही स्त्री ज्युरीस व्यक्ती कंपनीची सभासद बनवू शकते. जी व्यक्ती
ती कंपनी कायदेला आमचं उल्लंघन करतात पाणी करून दे नाव याच्या कंपनीचं पालन करून जी व्यक्ती स्वतःच्या गोष्टी जबाबदारीने हाताळते आणि कायदेशीर रित्या सक्षम असलेली जी कोणती व्यक्ती आहे तिला साधारणपणे सहसर म्हणतो. म्हणजे आता पहिला पॉइंट आपल्याला बघायचा आहे व्यक्ती याचा पहिला त्यातला दुसरा पॉइंट आपल्याला सांगता येतो दिवाळखो. मानसिक असंतुलन आणि त्यानंतर विदेशी नागरिक. आता यामध्ये काय काय सांगताय तर बघा आपल्याला सभासदत्वाचे निकष, सभासदत्वाची पात्रता, सभासदत्वाची पात्रता बघत असताना ज्या काही व्यक्ती आपल्या स्वतःच्या जबाबदारीने कामकाज करू शकतात असं काही मानवास करण्यासाठी ज्या कार्यक्षम आहे अशाच व्यक्ती कंपनीच्या सभासद बनू शकतात. त्यातला पहिला पॉइंट मी शिकवते व्यक्तीमध्ये पहिला पॉइंट अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती कोणाला म्हणतात? अज्ञान व्यक्ती ज्या व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे कंपनीची सभासद बनू शकत नाही. कंपनीची सभासद कोण बनू शकत नाही? अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती आपण कोणाला म्हणतात? अज्ञान व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशी व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकत नाही. अल्पवयीन व्यक्तीचे पालन करते त्याच्या वतीने भाग दर घ्या. अल्पवयीन मुलं जे कोणी व्यक्ती असतील अशा अल्पवयीन व्यक्तीचे जे कोणी पालन करते असतील त्याच्या वतीने ते काय करू शकतात? भाग वितर करू शकतात. परंतु ज्याचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा व्यक्ती कंपनीच्या सभासद बनू शकत नाही. कंपनीचे सभासद बनण्यासाठी किमान त्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण असलेलं पाहिजे. अशाच व्यक्ती कंपनीच्या सभासद बनू शकतात. 18 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या वयाच्या व्यक्ती आहेत त्यांच्या असणारे जे कोणी पालनकर्ते आहेत त्यांच्या वतीने ते काय करू शकतात? भागभांडवल घेऊ शकतात. दुसरा पॉइंट सांगायचा दिवाळखोर. दुसरा पॉइंट कुठला आहे? दिवाळखोर. दिवाळखोर व्यक्तीचे लाभप्रद अधिकार अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात गेल्यामुळे त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. दिवाळखोर म्हणजे मला आता सांगितलं ज्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे जी व्यक्ती मेडी झालेली आहे अशी दिवाळखोर झालेली व्यक्ती अधिकृत व्यक्तीच्या ताब्यात गेल्यामुळे त्याचं असणारं सभासदत्व काय होतं? त्याचं असणारं सभासदत्व संपुष्टात येते. त्याच्यानंतर मानसिक असंतुलन मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती करारबद्ध होण्यास असमर्थ असल्यामुळे कंपनीची सभासद म्हणून राहण्यासाठी अपात्र ठरते. ज्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे मानसिक संतुलन बिघडलेली जी कोणी व्यक्ती आहे अशी व्यक्ती करारबद्ध होण्यासाठी जर असमर्थ असेल तर कंपनीची सभासद राहण्यासाठी ती अपात्र ठरते. आणि चौथा पॉइंट आपल्याला यामध्ये सांगता येतो विदेशी नागरिक. विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1990 आधी लावून भारतीय कंपन्यांचे भारतीय कर्ज सभासदत्व मिळवू शकतो. विदेशी नागरिक सुद्धा विदेशी नागरिक एखाद्या कंपनीचं सभासदत्व कसं मिळवू शकतो? तर विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे विदेशी नागरिक कंपनीबरोबर करार पात्र होण्यासाठी पात्र असेल तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1990 आधी लावून कंपन्यांचे भाग विकत घेण्यासाठी काय करू शकतो? सभासदत्व मिळवू शकतो. ते आपण कोणाच्या बाबतीत पाहिलं? व्यक्तीच्या बाबतीत. व्यक्तीच्या बाबतीमध्ये पाहिला आपण पाहिला अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती आपण कशाला म्हणतो? ज्या व्यक्तीमध्ये 18 वर्ष
प्रशिक्षक तुम्ही आहात त्या व्यक्तीच्या वतीने त्याचे जे कोणी पालन करत असतील अशा व्यक्तीकडे होऊ शकता. दुसरं काय पाहिजे दिवाळी जी व्यक्ती दिवाळखोर झालेली आहे कायद्यानुसार तिचे मानके संक्रमित केले जातात आणि त्यामुळे तिचं समाजातील काय असतो संपुष्टात येतो. तिसरं पाहिलं मानसिक असंतुलन. मानसिक असंतुलन बिघडलेली व्यक्ती करारबद्ध होण्यासाठी असमर्थ असल्यामुळे कंपनीची समाजातून निघण्याचे कारण असते व पात्र असते. विदेशी नागरिक. विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1999 च्या अधीन राहून भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी समाजातून मिळू शकतो. कंपनी सहकारी संस्था की मर्यादित दायित्व भागीदारी संस्था. मर्यादित दायित्व भागीदारी संस्था. मर्यादित दायित्व भागीदारी संस्था याचा पुढचा पॉइंट सांगता येतो हिंदू अविभक्त कुटुंब. हिंदू अविभक्त कुटुंब. त्यानंतर पुढचा पॉइंट सांगता येतो भागीदारी संस्था. बघा आता याच्यामध्ये कुठल्या व्यक्तींना कंपनीचं सभासद होता येतं, कुठल्या कंपन्यांना होता येतं, कुठल्या कंपन्यांना होता येत नाही याविषयीची माहिती दिलेली आहे. भागीदारी संस्थेनंतर सहावा पॉइंट विश्वस्त संस्था. असे सहा पॉइंट आपल्याला संस्थांमध्ये बघायचे आहे. विश्वस्त संस्था बघा कंपनीचे सभासद. कंपनीच्या सभासदांमध्ये साधारणपणे असणाऱ्या सभासदत्वाची पात्रता सभासदत्वासाठीच्या पात्रतेमध्ये आपण एक पहिला व्यक्ती आणि दुसरी म्हणतो संस्था. व्यक्तीमध्ये आपण अज्ञान व्यक्ती, दिवाळखोर, मानसिक असंतुलन, विदेशी नागरिक याची माहिती मिळते. दुसरा पॉइंट पाहतोय संस्था. संस्थेमध्ये आपल्याला काय सांगता येतं तर पहिला पॉइंट आहे कंपनी. कंपनी कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे तिला स्वतःच्या नावे दुसऱ्या कंपनीचे सभासद होता येते. कंपनी ही कायदेशीर व्यक्ती आहे. कंपनी ही कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे तिला स्वतःच्या नावे दुसऱ्या कंपनीचं काय होता येतं सभासद होता येते. परंतु त्याकरिता घटनापत्रकामध्ये तरतूद असणे आवश्यक आहे. कंपनीला दुसऱ्या कंपनीचे सभासद होता येतं परंतु त्यासाठी घटनापत्रकामध्ये काय असली पाहिजे घटनापत्रकामध्ये तरतूद असली पाहिजे. मात्र ते स्वतःच्याच कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकत नाही. कंपनी ही कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे स्वतःच्याच अशा कंपनीमध्ये कुठल्याही पद्धतीची गुंतवणूक करू शकत नाही. साधारणपणे कंपनी सदस्यत्वासाठी ही कंपनी पात्र असते केव्हा जेव्हा घटनापत्रामध्ये तरतूद केलेली असते तेव्हा. याचा दुसरा पॉइंट आपल्याला कसा सांगता येतो दुसरा पॉइंट सांगता येतो तो म्हणजे सहकारी संस्था. सहकारी संस्थेमध्ये काय माहिती सांगता येते तर बघा सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीचे सहकारी संस्थेची नोंदणी साधारणपणे ही जी काही सहकारी संस्था आहे सहकारी संस्थेची नोंदणी ही कंपनी कायद्याला धरून झालेली असल्यामुळे साधारणपणे सहकारी संस्था ही नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीचं काय होतं तिला कंपनीचे सभासद होते. मर्यादित दायित्व भागीदारी संस्था. मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेमध्ये काय सांगता येतं ही एक ज्युरिस्टिक व्यक्ती असल्यामुळे कंपनी
कंपनीची सभासद म्हणून शकते. ज्युरिस्टिक न्यायवादी व्यक्ती असते तिला म्हटलं जातं. अजून हे पॉईंट अगोदरच्या लेक्चरला सगळे अभ्यास केले आहे. मराठी भागीदारी संस्था, स्वतंत्र हिंदू संस्था, त्याचप्रमाणे भागीदारी संस्था, विश्वस्त संस्था ही सगळी माहिती आपण अगोदरच्या लेक्चरला बघितलेली असताना ही जी काही मराठी भागीदारी संस्था आहे ही एक ज्युरिस्टिक व्यक्ती असल्यामुळे ही साधारणपणे ती कंपनीची सभासद बनू शकते. हिंदू अविभक्त कुटुंब, हिंदू अविभक्त कुटुंबाचे काय नाही सांगता येते बघा. या संस्थेच्या सभासदत्वाला कायदा मनाई करत नाही, मात्र भक्तांची नोंदणी करताच्या मागणे होते. या हिंदू कुटुंब संस्थेला, हिंदू अविभक्त कुटुंब संस्थेला कुठलाही पद्धतीचा कायदा, कुठल्याही पद्धतीची मनाई करत नाही, मात्र भक्तांची नोंदणी करताच्या मागणे होते. आपण काय करतो हिंदू कुटुंब संस्थेमध्ये जो कोणी मेन व्यक्ती असतो त्याच्या नावाने होते. त्यानंतर सांगता येते आपल्याला भागीदारी संस्था. भागीदारी संस्थेमध्ये काय माहिती देता येते, ही एक नोंदणीकृत संस्था नसल्यामुळे कंपनीची सभासद बनवू शकत नाही. पण भागीदारी संस्था भागीदाराच्या नावाने भागदाखल करू शकते. भागीदारी संस्था ही नोंदणीकृत संस्था आहे. स्वनिच्छेने भागीदारी करणाऱ्या संस्थेची स्थापना, परंतु भागीदारी संस्थेमध्ये असणारे जे कोणी भागीदार आहेत या भागीदारांच्या नावाने एखादी कंपनी भागधारण करू शकते. विश्वस्त संस्था, नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासदत्व प्राप्त करू शकते. जे काही नोंदणीकृत विश्वस्त संस्था आहे अशी नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे काय करू शकते, सभासदत्व प्राप्त करू शकते. साधारणपणे संस्थेमध्ये आपल्याला एवढे सगळे पॉईंट स्पष्ट करून सांगायला, सभासदत्वाची पात्रता, सभासदत्वाचे निकष, अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांना कंपनीचे सभासद होता येते, आणि एक आपल्याला चार्टच्या माध्यमातून जर आपण शिकलो तर ते अजून समजायला आपल्याला सोपं जाईल. त्यातनं पहिला पॉईंट मी तुम्हाला शिकवला, व्यक्ती. व्यक्तीमध्ये अज्ञान व्यक्ती, दिवाळखोर, मानसिक असंतुलन, विदेशी नागरिक, संस्थांमध्ये कंपनी, सहकारी संस्था, मर्यादित दायित्व भागीदारी संस्था, हिंदू अविभक्त कुटुंब भागीदारी संस्था आणि विश्वस्त संस्था इतकी सगळी माहिती आपल्याला यामधून सांगायची. आता आपण एक जर आता पाहिजे त्यामधून अजून आपल्याला समजायला चांगल्या पद्धतीने जातो. कुठला पॉईंट येणार आम्ही तर बघा, कंपनी सभासदत्वासाठी पात्रता. त्याच्यामध्ये जर पाहिले आपण कोविड कुठली यामध्ये जर पाहिले याच्यामध्ये काय सांगते, कुठल्या व्यक्ती पात्र आहे, कुठल्या व्यक्ती पात्र नाही याविषयीची माहिती आपल्याला या चार्टमध्ये देता येईल. त्यात पहिलं आपण सांगता येतं अल्पवयीन. दुसरं सांगता येतं दिवाळखोर. तिसरा पॉईंट मानसिक असंतुलन व्यक्ती. Thank you.
Yang nomor 3 orang makan dulu. Tunggu orang makan dulu, apa bilangnya sama? Yang nomor 5 sudah sama. Sama orang yang paling berdoa. Apa alpoinnya sama sama mendasari faktor mati. Ibaratnya betul sama sama mendasari faktor. Nah, biar sekali dari manusia kosong untuk tidak dilihat sama sama mendasari faktor. Nah, ini sih nak dilihat ini sama sama manusia yang biasa saja boleh. Hindu orang tetap mengatakan bahwa ada yang kembali ke sama sama manusia. Kembali ke faktor manusia yang sama sama berasa ini. Selain sama sama ini faktor manusia. Anu nama di sekolah boleh membuat, mana ni? Tapi dari semua itu, awak bila penjunjung tua, patut musa datang ni. Tapi dari semua itu, anu bila semua itu, lebih banyak juga semua ni 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 ni, lebih banyak lagi terkumpulin sama semua proses di cipta kita. Atau mungkin pada asal benda ini kumpulin jangan sama semua jasa di mana. Dan semestinya dari sudah kompetensi semesta kompetensi sama semuanya seperti matahari yang saat semalam kecuali kompetensi semua manusia. Jauh dalam dimaksudkan dari sudah tidak lagi. Bagaimana kita akan semua contohnya diadu? Kebijakan sama dengan mengenai kompetensi semesta ini sangat. Tetapi pada alamnya di sama semua seperti apa? Yang terjemahkan seperti sama semua seperti apa? Masih asumsi nasional yang disapa sebagai pasal di padana, bidesi nabi kompetensi sama tentu usaha untuk melakukan ini, yang mahu kami tetap berbangsa kata hari ini kompetensi sama sebagai pada mulut yang dijelaskan ada asumsi pada terkaya terasa kompetensi sama sebagai kompetensi sama sebagai pasal di padana, ini kompetensi sama sebagai yang berterima kasih kepada sana company di Papua. Sekali semula sudah Maria ini dari semula sudah Papua mengusut deh. Itu awi bertanggung jawab Papua mengusut kan kami. Tapi dari semula sudah naik, tapi dari semula ini asnaya berbilang he company ke sama sel. Apa namanya bangsa kita mengusut kan asnaya berbilang kami dapat deh. Ya, namanya company juga kaya mengusut kan dan berusut kan. Ani nanti support mereka. Bisnes tu semesta, jadi bisnes tu semesta ni. Asal bisnes tu semesta ni, nombor tu bisnes tu semesta. Soalnya mana yang lebih besar? Jadi kalau misalnya apa yang lebih besar? Yang nanti sama sebetulnya sampah. Ibu sampah yang nanti point yang nanti akan sampah. Nanti pin point yang mana? Ani kapan? Kapan? Bukan untuk keluar dari itu. Sabah sudah buat saya sampah dulu. Sabah sudah buat saya sampah dulu. Sabah sudah buat saya sampah dulu. Nama dia, dan nama terkaji sudah setiap. Usaha yang kita buka sampai tu, bahkan di setiap hari tu perlu bawa bawa. Usaha yang bahkan di setiap hari tu, bahkan di setiap hari tu perlu bawa bawa. Yang ketiga poin, objek dalam dimaterialize rupanya bahan-bahan kerja asal penting poin apa sahaja. Tapi cara ini lepas poin tidak cukup normal. Objek
मेरे राइस स्टोर पर असंबंध
बघाता याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भाग बहापेढीमध्ये डिपॉझिटरीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात अशी व्यक्ती कंपनीची कोण असते सावकार असते. अभौतिक स्वरूप म्हणजेच काय आर्थिक साधनपणे प्रतिभूती भौतिक किंवा कागद स्वरूपामध्ये न धारण करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये धारण करते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कागदपत्रांची जपणूक करावी लागते. कागदपत्रांची जपणूक करणं अवघड होतं म्हणून काय काही समजतं आपल्या भागांचं काय करून घेतात डिमॅटीकरण करून घेतात. मग असे जे काही अभौतिक डिमॅटेरियलायझेशन स्वरूपामध्ये गहाण धारण केलेल्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या नावावरती असलेले जे काही भाग आहे हे डिपॉझिटरी म्हणजे लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात अशी व्यक्ती कोण असते सभासद असते. भौतिक स्वरूप कशाला म्हणतो भौतिक स्वरूप म्हणजे आर्थिक प्रतिभूती भौतिक किंवा कागद स्वरूपात न धारण करता इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये धारण करण्याची जी प्रक्रिया आहे तिला अभौतिक प्रक्रिया असे म्हणतात. आता सभासदत्वाचे संपादक सभासदत्वाच्या संपादनामध्ये पहिला कोणी घटनापत्रकाची सदस्यता घेऊन घटनापत्रकावरती ज्या व्यक्ती सह्या करतात अशा व्यक्तींच्या कोण असतात सभासद असतात. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत सहा व्यक्ती खाजगी कंपनीच्या बाबतीत दोन व्यक्ती एक व्यक्ती कंपनीसाठी एक व्यक्ती त्या काय करत असते सही करत असते. दुसरं पण काय करता येतं भाग खरेदीसाठी अर्ज करून तो भाग वाटपाने ज्या व्यक्तीने भाग खरेदीसाठी अर्ज केलेला ज्या व्यक्तींना भाग हे कंपनीचे हवे असते अशा व्यक्ती आणि तो अर्ज कंपनीने मान्य केलेला आहे तो अर्ज कंपनीने स्वीकारलेला आहे आणि त्या व्यक्तींना कशाचं वाटप केलेलं आहे भागांचं वाटप केलेलं आहे अशा व्यक्ती देखील भाग खरेदीसाठी अर्ज करून आणि भाग वाटपाने असणाऱ्या कंपनीचे ते कोण बनू शकतात भागधारक बनू शकतात त्यांना त्या कंपनीचे सभासदत्व मिळू शकतं. तिसरा पॉईंट कुठला पाहिला आपण अभौतिक डिमटेरियलाइज स्वरूपात भागधारक अभौतिक डिमटेरियलाइज स्वरूपात एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भाग भागपेढीमध्ये ज्याला आपण डिपॉझिटरी म्हणतो अशा डिपॉझिटरीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात अशा व्यक्ती देखील कंपनीच्या कोण बनू शकतात सभासद बनू शकतात. साधारण तीन पॉईंटचा अभ्यास तीन पॉईंटची माहिती आपण आजच्या लेक्चरला पाहिजे राहिलेले तीन चार पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. ह्या लेक्चरला आताचे आपण काय काय शिकलो याबद्दलची माहिती बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं सभासद आहे पण भागधारक नाही. सभासद आहे पण भागधारक नाही मध्ये साधारण चार पॉईंट आपल्याच्या लेक्चरला पाहिले होते. त्यातला पाचवा पॉईंट सभासदाचा मृत्यू झालेला असतो. सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचा जो कोणी कायदेशीर वारसदार आहे अशा वारसाचे भाग हे काय केले जातात संक्रमित केले जातात. सभासद दिवाळखोर झाला सभासद हा काय झाला दिवाळखोर झाला त्याचं मानसिक संतुलन बिघडलं सभासद वेगळा झाला. मग न्यायालयाने नियुक्त केलेल्या ज्या कोणी व्यक्ती आहे अशा व्यक्तीपुढे त्याचे भाग काय केले जातात संक्रमित केले जातात. नंतर आपण पाहिलं भागधारक आहे पण सभासद नाही. भागधारक आहे पण सभासद नाही म्हणजेच तो दोन व्यक्ती एक असते हस्तांतरण दुसरी असते हस्तांतरित. जी व्यक्ती आपल्याकडचे भाग विकते ती झाली हस्तांतरण. जी व्यक्ती ते भाग खरेदी करते ती व्यक्ती झाली हस्तांतरित. साधारणपणे भागधारक अशा पद्धतीने जर जो कोणी समभाग विकत घेणारा असेल असा भागधारक दिवाळखोर झाल्यावर न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकृत व्यक्ती भागधारकाचा मृत्यू झाल्यावर अशा व्यक्ती भागधारक आहे पण त्या कंपनीच्या सभासद नाही. सभासदत्वासाठीची पात्रता मग सभासदत्वाचे असणारे निकष आपण पाहिले. सभासदत्वाचे निकष बघत असताना सुई ज्युरीस कोणाला म्हणतात तर साधारणपणे हा लॅटिन शब्द असून स्वतःचा याचा अर्थ स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जबाबदारीने हाताळण्यासाठी कायदेशीररित्या सक्षम असलेली व्यक्ती. जबाबदारीने हाताळण्यासाठी कायदेशीररित्या ती व्यक्ती काय असली पाहिजे सक्षम असली पाहिजे. पण त्याच्यामध्ये पहिला पॉईंट पाहिला आपण व्यक्ती व्यक्तींमध्ये अज्ञान व्यक्ती दिवाळखोर मानसिक असंतुलन आणि विदेशी नागरिक असे चार पॉईंट आपण त्याच्यामध्ये पाहिले. नंतर पाहिजे आपण असणारी संस्था संस्थेमध्ये कंपनी कोणाकोणाला कंपनीचे सभासद होता येतात कोणाला येत नाही असा पहिला पॉईंट. कंपनी सहकारी संस्था
मर्यादित दायित्व भागीदारी संस्था हिंदू अविभक्त कुटुंब भागीदारी संस्था आणि विश्वस्त संस्था आणि कंपनी सभासदत्वासाठीची पात्रता बदलत असताना त्याच्या पहिल्या व्यक्ती आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये पहिल्या संस्था मग कुठल्या कुठल्या व्यक्तींना कुठल्या कुठल्या असणाऱ्या व्यक्ती कंपनीच्या सभासद बनू शकतात कुठल्या व्यक्ती कंपनीच्या सभासद बनू शकत नाही याची माहिती पाहिजे संस्थेमध्ये सुद्धा कुठल्या संस्था या कंपनी सभासदत्वासाठी पात्र आहेत आणि कुठल्या संस्था कंपनी सभासदत्वासाठी पात्र नाही याची देखील माहितीवर अभ्यास नंतर पाहिलं सभासदत्वाचे संपादन सभासदत्वाचे संपादन बघत असताना पहिला पॉईंट घटनापत्राची सदस्यता घेतो अशा काही व्यक्ती असतात की घटनापत्र लावली सहा आले त्या घटनांच्या सभासद म्हणून ओळखल्या जातात दुसरी भाग खरेदीसाठी अर्ज करून तो ज्या व्यक्ती भाग खरेदीसाठी अर्ज करतात कंपनी अशा व्यक्तींना भागांचं वाटप करते मग साधारणपणे भाग खरेदीसाठी अर्ज करूनही भाग तिसरा पॉईंट पाहिला अभौतिक डी मटेरियलाइज स्वरूपात भाग खरेदी करते डी मटेरियलाइज अभौतिक म्हणजे स्वरूपात कोणते जे भाग कागदी स्वरूपात होते त्या भागाचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये वर्गीकरण झालेलं आहे ज्याला डिपॉझिटरी असे म्हणतो डिपॉझिटरी म्हणजे डी मटेरियलाइजेशन असं आपण अशा व्यक्ती सुद्धा ज्या व्यक्तींचे भागांमध्ये डिमेट्रिकच्या भागांचं झालेलं आहे अशा व्यक्ती कंपनीच्या सभासद असू शकतात राहिलेले चार पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरला घेऊन जो काही पुढचा पॉईंट आहे त्या पॉईंटला सुरुवात करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये इथे थांबणार आहोत थँक्यू